नमस्कार, सुप्रभात. गुड मॉर्निंग गोवात राधिका कामत सतोसकरांचं येवकार खबरो विस्तारान. गोयात मायभास कोंकणी तिगोवन दवरपाक भांगरभूंयचो मोठो वांटो. कोंकणी तिगोवंक सगळ्यांनी फॉमेंतोचो भांगरभूंय वाचचो. सुनाप्रांत बंद जाल्या उपरांत अवधूत बाबान भांगरभूंय वरवीं कोंकणी राखली. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान तोखणाय केली. साखळे कोंकणी सेवा केंद्रांत शंकर भंडारी यादस्तीक सुवाळो जालो. सुवाळ्याक फॉमेंतोचे चेअरमॅन अवधूत बाब आशिल्ले. गोयात मायभास तिगोवंक भांगरभूंयचो मोठो वांटो. मुख्यमंत्र्यान तोखणाय केली. सगळ्यांनी भांगरभूंय वाचचो म्हूण मुख्यमंत्र्याचो उलो. कोंकणी तिकोवपाक भांगरभूंय सुरू केलो म्हूण अवधूत बाब तिंबलोची तोखणाय. अवधूत बाब तिंबलो जे उद्योजक हांगासर आसात, तेचो भांगरभूंय हो पेपर म्हणजे सुनाप्रांत बंद झाल्या उपरांत गोयात तो कोंकणी पेपर बंद जातलो आणि बंद झालो. एक जेन्ना अवधूत बाबाच्या समोर तांकां एक वेगवेगळे एडिटर्स बरे लोक तांकां मेळ्ळे आणि एकूच दिसाळे हे बी बंद झाले. हे जेन्ना अवधूत बाबाक सांगले, अवधूत बाबा चड उशीर करूंक ना की तांच्यांनी रोखडेच फर्मान काढलो की तुम्ही परत आसा तसे कोंकणी भांगार भूंय म्हणून नवीन कोंकणी पेपर सुरवात कर. आणि ताकाच म्हणजे अवधूत बाबांच्या खातीर आमचो भांगार भूंय म्हणजे कोंकणी पेपर आयच्या भुरग्यांक वाचूंक मेळ. अवधूत बाब तिंबलो आणि फॉमेंतो मिडिया हांचे खूब खूब अभिनंदन करतात की तांच्यांनी कोंकणी पेपर सुरवात केलो. शिक्षण फुडाराची वाट दाखयता. कसले शिक्षण घेता, कसे शिकता ताचेर नोकरी निंबून म्हूण फॉमेंतोचो चेअरमॅन अवधूत बाब तिंबलो उलयलो. शिक्षण जे आसा ते कसले शिक्षण हाचेर विचार करचो पडटा. ह्या शिक्षणान तूं जर इतिहास पळयले, शिक्षण म्हणजे नोकरी मेळपाची वाट. हो कितें काम करतलो आनी जोडून घेतलो आनी पोट भरतलो ही वाट. आज 20,000 कोटी ते 30,000 कोटी रीण पडला ताच्या माथ्यार आनी केन्ना ते सीएमाच्या इनहेरिट केला. म्हणून हांव रीण कशी पे करतलो? तुवें रीण काडलां, शिक्षण करतलो ना म्हणून तुजे तुजे एक तलवार लागली ना. पूण गव्हर्मेंटाचे तलवार लागले, रीण कशें कमी करपाचें आनी लोकांक कशें बरें करपाचें. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. यशस्वी चंद्रयान 3 मिशना फाटल्यान बायलांचो मोठो हात. प्रधानमंत्री मोदीची मन की बात. देश फुडें सरतलो जाल्यार बायलो फुडें सरूंक जाय म्हण आपूण लाल किल्ल्यार उलयिल्लो म्हण प्रधानमंत्री उलयलो. आमी खंयच्याय परिस्थितींत जिकूंक शकता हें मिशन चंद्रयानान दाखोवन दिलां. चंद्रयानाचें यश खंय? नव भारताच्या तांकीची देख. मिशन चंद्रयान नए भारत की उस स्पिरिट का प्रतीक बन गया है जो हर हाल में जीतना चाहता है और हर हाल में जीतना जानता भी है. साथियों, इस मिशन का एक पक्ष ऐसा भी रहा जिसकी आज मैं आप सबके साथ विशेष तौर पर चर्चा करना चाहता हूं. आपको याद होगा, इस बार मैंने लाल किले से कहा है कि हमें विमेन लेड डेवलपमेंट को राष्ट्रीय चरित्र के रूप में सशक्त करना है. जहां महिला शक्ति का सामर्थ्य जुड़ जाता है, वहां असंभव को भी संभव बनाया जा सकता है. भारत का मिशन चंद्रयान नारी शक्ति का भी जीवंत उदाहरण है. इस पूरे मिशन में अनेकों विमेन साइंटिस्ट और इंजीनियर्स सीधे तौर पर जुड़ी रही हैं. इन्होंने अलग अलग सिस्टम्स के प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रोजेक्ट मैनेजर ऐसी कई अहम जिम्मेदारियां संभाली हैं. भारत की बेटियां अब अनंत समझे जाने वाले अंतरिक्ष को भी चुनौती दे रही हैं. किसी देश की बेटियां जब इतनी आकांक्षी हो जाए तो उसे उस देश को विकसित बनने से भला कौन रोक सकता है. साथियों, हमने इतनी ऊंची उड़ान इसलिए पूरी की है क्योंकि आज हमारे सपने भी बड़े हैं और हमारे प्रयास भी बड़े हैं. सरकारान 15 दिसां भितर बायपास घोशीत करचो, जबरदस्तीन महामार्ग रुंदीकरण करपाचो यत्न केल्यार आंदोलन चडार.
भोमाच्या लोकांची शिटकावणी, रस्तो रुंदीकरणा आड भोमा सभा झाली, बायपासाक जमीन खंय सरकारान पळोवपाची, भोमाच्या बायलांक सरकाराची तिडक, बीजेपी सरकाराच्या नांवान शोभय, बायपास अधिसूचित जाय मेरेन खासदार भाऊक भोमा बंदी। तुका सांगता गव्हर्नमेंटा, हे 15 दीस भितर आमकां हो पास करून रस्तो दिवपाचो आनी हे येवटेन आमकां नाका, बायपास जाय आमकां आनी कांय नाका, तूं खंयच्यानूय कर पूण आमकां बायपास जाय आनी लास्ट तूं खंयच्यानूय पूण आमकां बायपास जाय। रस्त्यार येतले आमी सगळे भुरगे बाळा घेवन, तूं शेवाळे सुद्दां तर घातलो जाल्यार आमी शेवळ्यान वयतली पूण मरो भायर पडल्या, तुका लागून बीजेपी लागून मरो भायर पडला। आय भाऊक एक सांगूंक शकता, एक सांगूंक सोदता हांव, हो संजय आनी हे जे कार्यकर्ते आसा प्रियोचे, हे तुझ्या फाटल्यान कितलीशीच वर्सां खंबीरपणे उभे रावतले। आयज आमी हे भुंकार एक ऐलान करता, आयज तर हितूंतल्यान सुटका आमची जायली ना भाऊ, आयच्यान हे कमळ घेवन तूं ह्या भोमान कसो दिसतलो हे तुमकां आज सोडून आमी उत्तर दिता। भोम गांवांतल्यान रस्तो वता पूण कोणाक जाय, भोमकारांक तो रस्तो घरा मोडून आनी देवळां मोडून नाका, पूण भोमकारांनी दुसरो जागो दिल्लो, वयल्यान दिल्लो, सगळ्यान दिल्लो, पूण तो तांकां नाका। आनी त्या लोकांचे स्वताचो एक इंट्रस्ट आसा, ज्या जाग्या वयल्यान हो मोडटलो पळय थंय इगो मुखार येता, कांय आमदारांच्या कांय मंत्र्याच्या। जेन्ना तुमचो हांगासलो स्थानीक आमदार हांगा येयल्लो, त्या स्थानीक आमदारान ज्या भशेन ते सांगपाक जाय आसले, म्हणल्यार रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय आसली, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह एक मतदारसंघाचो तेणे रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय आसले की तुमकां कितें जाय ते आपूण मांडटा म्हणून, ना की ते तुमी कोर्टान वचा जावं आनी खंय वचा, म्हणल्यार जो हे आसा तो काडून तुमचेर दुखलिता। हांव मुद्दामून पळयतालो की आमदार कितें सांगता, तो आमदार सांगता की तुमी वचा पळयता, तुमी वता कोर्टान, म्हणल्यार आमदार कित्याक रावत आसा। मोपा विमानतळा लागी सनबर्न पार्टी दवरता म्हण बोवाळ, चोपडे आगारवाडा ग्रामसभेतय इशू, अर्ध्या लोकांचो विरोध अर्धे फावराद। सनबर्ना वटेन उलोवपी म्हणटा टॅक्सीवाल्यांच्या बऱ्याक, गोवा फॉरवर्डाच्या दीपक कळंगूटकारान पेडणेच्या अस्मितेचो इशू काढलो। पर्यटन मंत्री रोहन म्हणटा आयोजक सरकाराक जाय तशें नाचोवंक शकना, मुख्यमंत्र्याकडे उलयता। मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लागी जावपी सनबर्न पार्टेक चोपडे आगारवाड्या ग्रामसभेत विरोध, काय लोक म्हणटा सनबर्न जाय। लोक कशे म्हणटा 50% लोक, आता पयले तुम्ही पयले आसतले की लोक थोडे कितें म्हणटा, कित्याक ओपोज म्हणटा, कितें तुमकां खबर आसा, थोड्यांक लोकांक खबर ना सनबर्न कितें तो अर्थच खबर ना, ते नाका म्हणटा, थोडे जाय म्हणटा, सो अजून कांय हें ना। सो हेजेर आमी स्पेशल तर आमकां हेजेर परत लेटर येता, आमी आमची फूल फोर्थ नायट मिटींग बसून आमी ते डिसिजन घेवंक शकता। गोवा फॉरवर्डचो फुडारी दीपक कळंगूटकार म्हणटा सनबर्नाक लागून पेडणेच्या अस्मितेक धपको बसतलो। पण ज्या भागाक जे सांस्कृतिक वारसो असलेल्या भागाक जेव्हा हे EDM फेस्टिवल जातात आणि अशा भागाचे हे इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक हाडून जर थंय हे असे जर इव्हेंट फेस्टिवल केले जाल्यार म्हाका दिसता ते उचित ना। 2012 ते 2017 हांगासरले जे तत्कालीन त्या वेळाचे जे आमदार असले ऑनरेबल राजेंद्र आर्लेकर, त्यांच्यानी 2012 ते 2017 जो सनबर्न म्हणून जो प्रत्येक आमदारांक जो एक कोठा दिताले पासांचो, तो तेणे 5 वर्सां हांगासर घेवंक नासलो। पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणटा मुख्यमंत्र्या वांगडा उलयता आनी निर्णय घेता। तांणी अनाउन्समेंट कितें केला तांकां खबर आसतले, बट गोवा गव्हर्नमेंट इज नॉट इन अ मूड टू डान्स एज पर देयर विम्स एंड फॅन्सीस, हे तांकां बरी क्लियर कळपाक जाय। मोपा एअरपोर्ट जावंक जाय काय ना हे सरकारान पयले ताजे पूर्ण तरेन एवरीबडी हेज टू हॅव अ डिस्कशन। सो मुख्यमंत्र्याकडे आय वील डेफिनेटली टेल अबाउट माय व्ह्यू पॉइंट्स, पूण मोपा एअरपोर्ट वी आर ट्रायंग टू ग्रो, इन्फ्रास्ट्रक्चर अजून थंय सकयल रस्त्याक पावपाक ना आनी ताज्या खातीर आमी एडिशनली त्या टायमार टुरिस्ट वाडोवंक सोदता, दॅट टुरिस्ट शुडंट गेट अ रॉंग एक्सपिरियन्स जस्ट कमींग इन टू गोवा।
दाबोळेचो आमदार आणि आपलो फोटो व्हायरल करतात म्हण चिखलेची उपसरपंच दाबोळेच्या महिला शक्ती अभियानाक बरोबर घेऊन मीडिया मुखार. काय राजकीय विरोधक आपल्या फायद्या खातीर आमदाराची बदनामी करतात म्हण दावो. मजगती काँग्रेस फुडारी गिरीश चोडणकारान आपण कोणाचेच नाव घेऊंक ना म्हण ट्विट केला. मुख्यमंत्र्यांनी सेक्स स्कँडलाची चौकशी करची म्हण तो मागता. आणि एक मंत्री सेक्स स्कँडलात घुसपला. वयर मेरेन गजाल पावल्या म्हण गिरीश चोडणकारान बॉम्ब घाल्या उपरांत गोंयभर खंयचो मंत्री म्हण चर्चा. दाबोळेच्या आमदारा बरोबर आपलो फोटो व्हायरल करतात म्हण चिखलेची उपसरपंच दाबोळेच्या महिला शक्ती अभियानाक घेऊन मीडिया मुखार पावली. पीपल आर सर्क्युलेटिंग इट ऑल ओव्हर यूजिंग माय फोटोग्राफ्स विथ माय बॉस दॅट इज माय एमएलए हियर. ऑल दिस लेडीज हियर हॅव कम इन सपोर्ट ऑफ मी. ऑल दिस बिकॉज ओनली बिकॉज ऑफ युअर पॉलिटिकल all your I don't know what why you all have done it. The kind of the level at which people have fallen that they are doing all this just to spoil the name of a person who is not involved in it. I want to know who has started this and what was the motive behind this, and dragging the MLA's name in this why only because he is supporting women, he is supporting women to come up. तुम्ही जर पळत झाल्या ती जी फेक न्यूज असा, इट्स अ फेक न्यूज. आय एम सेइंग इट्स अ फेक न्यूज बिकॉज तुम्ही त्याचे झूम करून पळता झाल्या त्याची जी इमेज जी असा, जी जितली जी न्यूज असा रिगार्डिंग हर अँड रिगार्डिंग MLA ही फक्त व्हाईट हेतून असा. आणि त्याच्या सायडीचे जर तुम्ही कॉलम पळत झाल्या इट इज इन ऑफ व्हाईट कलर. सो इट क्लिअर कट शोज दॅट इट्स अ फोटोशॉप. किद्या एका बायलेचे इमेज घाण करपाक प्रयत्न केलेला असा विदाउट एनी इव्हिडन्स. कोणाच्या तरी पर्सनल कोणा वांगडा तरी असताले, पण त्याचो हो प्लॅटफॉर्मनी की व्हॉट्सअप यूज कर, खयचो ग्रुप रेडी कर आणि त्या ग्रुपाचेर तुम्ही घाल. आम्ही सदांच याच्या वांगडा असताले आणि आमचे MLA दाबोलीचे MLA असतात त्यांच्या वांगडा आम्ही सदांच असताले. आणि ॲज अ महिला आम्ही आज सगळी दाबोलीची महिला एकठाय झाली असा. कन्सर्न आमचो MLA जो असा जो महिला खातीर इतकी वर्ष झाली वावरता, गेली 20 वर्षा झाली आम्ही या वाठारात महिला खातीर काम करता, केन्नाच असो इन्सिडेंट जाऊ ना. आपण कोणाचेच नाव घेऊंक ना म्हणून गिरीशाचे ट्विट. मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणाची सारखी चौकशी करची म्हणून तो मागता. प्रुडंटा खातीर विक्रम नायक. गोयात नळाच्या उदकाची गळती 40%. 600 MLDतले 200 MLD लिकेजीक. NRW कंट्रोल करूंक सरकारान डिजिटल मीटर हाडले, मात मीटरांच्या फिटिंगार गळती. बसोवपाची पद्धत फेल. सांतिनेज सरकारी क्वॉटर्सांतल्या मिटरांक फवारे, हजारांनी लिटर उदक दिसपट्टे NRW. गळती कंट्रोल करूंक खंय PWD ॲप काढटा. उदकाची गळती थांबवूक डिजिटल मिटर हाडटा म्हूण PWD मंत्री निलेश काब्रालान फाटल्या विधानसभेत सांगिल्ले. PPP तत्वाचेर हे मिटर हाडपाचे सरकारान थारायल्ले. डिजिटल मिटराक लिकेज आसत जाल्यार ते नदरेक हाडून दिवचे म्हूण त्यांना मंत्र्यान सांगिल्ले. उदकाची जावपी लिकेज थांबोवपाक डिजिटल मिटर हाडटा म्हणून PWD मिनिस्टर निलेश काब्रालान फाटल्या असेंब्लीन सांगलेले. PPP मॉडल मीन्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप, ह्या तत्वाचेर हे डिजिटल मिटर हाडटा म्हणून निलेश काब्रालान सांगलेले. डिजिटल मिटर जर लिकेज आहा तर ती सरकाराच्या नजरेन हाडून दिवपाचे त्यांना मंत्र्यांनी सांगलेले. हेन्सफोर्थ वील ऑल्सो इन द नेक्स्ट 2-3 मंथ्स वील ऑल्सो हॅव वॉटर लिकेजेस इनसाइड इट वेअर as MLAs, because see, it's not that we are not doing work or my department is not doing work. Leakages of water supply, wherever the leakages to be posted on that. We are going to have a mechanism where control, we are going to change meters on a PPP mode system, where there will be no problem to our consumers. But with that system, we'll be able to monitor our leakages. We today, as of today, Speaker Sir, we have 39% NRW water, non-revenue water. And I intend to do on a PPP mode where the tender will be floated in such a way that the person will have to put meters all properly again at his cost, maintain them at his cost. Any new connection also the meters will be provided by him. We produce around 600 MLD water, 585 to 600 MLD water every day, Speaker Sir. And after producing so much of water, we have so much water shortages. So if you go to see 40% of 600, that means we are wasting around 200 plus MLD water, Speaker Sir. आता हे पळूयात. सांतिनेजातल्या सरकारी क्वॉटर्सातल्या डिजिटल मिटरांक गळती लागला. सकाळच्या टायमार थंय सावन उदक व्हावता.
उदकाची गळती सरकाराच्या नदरेक हाडून दिवपाक ॲप तयार करपाचो सरकाराचो प्लान आशिल्लो, मात तो ॲप अजूनही तयार झालो ना. रस्त्या वयले खड्डे भिजोवपाक जसो जेट पेचराचो एक ऑनलाईन सिस्टम एक जो गव्हर्मेंटान रेडी केलो, तसोच उदकाची लिकेज थांबोवपाक एक ॲप रेडी करपाचे असे मिनिस्टरान त्या टायमार असेंब्लीन सांगिल्ले, पण तो ॲप अजून काय रेडी जावंक ना. प्रुडंटा खातीर चेतन गवत. फोडे पोलिसांनी बोरये बायता खोलात मास्याची गाडी धरली, तिगा वेपारीक धरल्यात. ड्रायव्हर रिहास वेपारी बरोबरचे अल्फास वेपारी फैजल वेपारीक असे तिघांक धरल्यात. गाडी वेपारीची तिघय बाणावलेचे मूळ कर्नाटकी. तांचे कडेन कसलेच डॉक्युमेंट ना, मास्क कसले ते तपासतात. बजरंग दल म्हणटा कडक पोलीस एक्शन जाय. आमच्या एकट्याच भुरग्याच्या एक नदरेन येयली ती म्हणून तो चेक करपाक गेलो. त्याने असे पहिले की त्या गाडयेन सगळे गोवट्यो आणि सगळे मास्क भरून हाडला, पण ते गाडी पळयत जाल्यार असे दिसून येता की ते एक आणि दोन ना. त्यांच्या खंयच्या तरी डॉक्युमेंटाचे एक बरयला की फक्त 180 किलो कित तरी ते ट्रान्सफर करता म्हणून मास्क. फक्त मास्क हा, हे न्ही काय मास्क कित तरी ट्रान्सफर करता म्हणून. पूण थंय पळयत जाल्यार स काय सात कित तरी गोवट्यो आसा, हेज्यो आपल्या गायच्यो काय म्हशीच्यो कित तरी अशे गोवट्यो आसा. ओपनली अशे खंयच्यान तरी कोणा आतां गोंयान मारल्या काय बोरये मारल्या काय आता खंय फोंड्यान मारल्या ते आमकां खबर ना. ते सांगता की ते बेळगांवच्यान खंयच्या तरी हाडला, पूण बेळगांव जर कापल्या जाल्यार तेंच्यांनी खंय तरी पोलीस मोल्या चॅकपोस्टाचेर खंय तरी तेंच्यांनी चॅक करपाक जाय आशिल्ले. आनी दुसरी म्हटल्यार हे आतां 7-8 लाखाचे तरी आसतलो, हे जे जप्त केला पळय 7-8 लाखाचे तरी आसपाकूच जाय. हे पयशे लावन कितेंय करपी कळ्ळें, हेंचे हेच पडप ना. कळ्ळें, पयशे लावन कितेंय करपी. हे एक दिसाची ना गजाल, ही डेली हे जाता. हांकां रातचे 1-12 सुमार हे खंयचे खंयचे जे आमचे स्टे कॅटल्स आसा पळय न्ही, तांकां उबारून व्हरता ते रातचे कळ्ळें. आनी हांगा स्लॉटरींग जाता, इल्लिगल स्लॉटरींग जाता आनी इल्लिगल ट्रान्सपोर्टूय बीन जाता. सो हांव पोलीस हेजे कडेन मागता, डिपार्टमेंटा कडेन गव्हर्मेंटा कडेन बी, की हाका लागून तेणी कितें तरी एक स्ट्रिक्ट एक्शन घेवपाकच जाय. कित्याक आमचे गाय ज्यो आमी गोव माता म्हणटात, सो तांकां अशें मारपाक अशें दिवपाक जायना. तेजे कितें इल्लिगल कितें करून बरी कडक कारवाई जावपाकच जाय. चवथ तेंकली काय पंढरपूरची पवार फामील पेडण्या पावलीच म्हण समजुपाची. ही फामील तबलो ढोलकी विकता, पोरणे रिपेर करूनय दिता. 3 पिळग्यां सावन पवार फामिलीचो हो वेवसाय. आज्या फाटल्यान बापूय आनी आतां धाकलो पूत, बरोबर घरच्यो बायलोय, माय सून धूव. तबल्याचेर तबलजीचे ठेके पडचे आदी शाईन हे अशे हात रंगतात. खासा रिपोर्ट. चवथ लागी पावता तशे पेडणेच्या एका वाठारांत तबला आणि ढोलकीचा ताल कानार पडटा. गेली 40 वर्षां झाली ताल कानार पडलो की चवथ लागी पावली म्हणून कळपाचे. पंढरपूरची पवार फामील 2 महिन्या खातीर गोयकारांच्या सेवेक सज्ज. 3 पिळग्यांचो हो पारंपारिक धंदो. 2 महिने तबला वगैरे हार्मोनियम दुरुस्ती करतो, नवीन देतो, सगळं काम करतो. आमची लेकरं वगैरे सगळे मुलं 2 महिने सुट्टीवर असतात. सुट्टी म्हणजे कसे ऑनलाईन ऑनलाईनही असतो तो आपला कोणताही. हां, मी तबला करते, पेपर असतो ऑनलाईन मोबाईलवर ते असतं. 2 महिने तर वर्ष असतील, 40 वर्ष झालं. पण ते तिकडे आहे 40 वर्ष गेल्या 40 वर्ष झाली. इथे पेडण्याला येतो. हां, पेडण्यात, पेडण्या तालुक्यात पेडण्यामध्ये येतो. 2 महिने येतो असतो गणपती. या 2 महिने असतो परवडतं सगळं तुम्हाला. काय करायचं मग आता शेवटी? दरवर्षी आता परंपरा तिसरी पिढी चालू आहे, कर्ण भाग आहे. केल्याशिवाय आपल्या पोटला कोण जाणार आहे? 2 महिने मुलांची शाळा बुडवायची इकडे. माझे आजोबा बी करत होते, माझे वडील करत होते, यामध्ये मागे मी. आता माझ्या पाठीमागे माझा मुलगा होय तो करतो. हा करतो ना. माय सून चलियेचे हात शाईन रंगतात. जे हात रांधतात, शिवणकाम करतात, साफसफाई करतात, तेच हात ह्या तबल्यांचेर शाई काढतात. पूर्वीपासून अच्छा म्हणून आता ही जी कला आहे बघा, तुम्ही सांभाळलेल्या आहेत बरोबर, पण काही लोक आपली जी कला आहे बघा ते कुठेतरी सोडतात. आम्ही कला सोडून उपयोग नाही, आम्ही जगणार आहे ह्याच्यावर. अशाच कले आमची हीच कला महत्त्वाची.
आम्हाला दुसरं काही येत नाही या एका दिवशी या एकाच कलेतूनच तुम्ही सगळं पोट भरतात. आमचं सहकुटुंब सहपरिवार या कलेवर. कोणी शिकवलं? हो शाळेला पप्पाने शिकवलं. हां बाकीचं मम्मीनं थोडं थोडं काय शिकवलं. अच्छा आणि सध्या शिकते? हां. कितवीत? सातवी. म्हणजे सतत शिकवलं तुम्हाला. पण तुम्हाला काय असं वाटत नाही की आपलं दुसरं हे काम करताना असं म्हणजे उत्साह येतो आणि आवड बी आहे कलेची. अच्छा. त्यांनी सवय लावल्यापासून कामाला मजा बी येते आणि आवड बी आहे. अच्छा. मुकेश पवाराच्या बापायन हे काम चालू केले. आता त्याचे चले हो पारंपरिक धंदो फुडे भरतात. शाळांक 2 महिने सुट्टी घालतात आणि फामिल गोयात येतात. पण वाजवायला येतं वगैरे? नाही वाजवायला येत नाही. काम करतो वाजा भारा येत येत तबल्याला डग्याला वाजा भारा येत येत शाय घालायची. अच्छा. कोणी शिकवलं? बाबांनी. बाबांनी. मला या कामाची खूप आवड आहे आणि मी ही पुढेच करणार. तबला बांधप ते हेर सगळे काम करपाक घरचे सगळे जण माहिर. हो धंदो म्हणजे त्यांची ओळख आणि हो धंदो म्हळ्यारूच त्यांचे पोट. प्रुडंटा खातीर मकबूल घालगेमणी. सुण्यांबरोबरच त्यांच्या हँडलरांकूय योग्य प्रशिक्षण जाय. सुण्यांची मनस्थिती मानसिकता समजप गरजेचे. हँडलरय धडधाकट जाय. ताळगावात 2 भुरग्यांचेर रॉटविलर सुण्याच्या हल्ल्याची केस निश्चित झाली. त्या फाटभुयेर पेट्रल माळेत डॉग पेरंट ट्रेनर गुड्डी नॉटनदास उलयली. विदेशी सुण्यांपरस खंय गावठी बरी बेगीन शिकतात, तांची इम्युनिटी बरी. फाटी एक इशू असो घडलो की तालिगांव आमकां खबर आसा 2 भुरग्यांचेर एक जो सुणो आशिल्लो ताणें अटॅक केलो आनी हो म्हाका दिसता इशू सबंद गोंयभर गाजलो. सो आयज आमच्या पॅटर्न सिरिजान आमच्या वांगडा आसा डॉग ट्रेनर गुड्डी नॉटनदास. हॅलो. So first of all, Gudi, I would like to ask you, what are your views on the incidents which happened recently at Taligaon? To be honest, it's sad, but we all have to accept it. As a dog trainer, I wouldn't really blame the dogs. It's never about the dog for me. It's always about the handler behind the dog at that very moment. Now, when it comes to a specifically breed rot, this can also happen with any dog. Okay, if the handler is weak, the dog senses, and that's in the moment they strike it. Dog owner should have socialized the dog at a very early age. That's very important with any dog. If you bring a puppy at home, that is very, very important to socialize the puppy at a very early stage. There are many dog handlers who are watching us right now. Yes. So what suggestions would you give to all those dog handlers? So that's very important for the owner to understand, to socialize the puppy, train the dog, train the human, and understand the temperament of the dog. And if he or she wants to delegate this dog to someone, the handler better be very strong enough to control that dog at that moment. Banning a specific breed of dogs, so what would be your views on this? Special permission can be taken. What could be your reason? What is the reason you want? Whether you will fulfill all this, and the right place of the dog, of the well-being of the dog. Like I mentioned, I often see children teasing dogs. I do see it with my own eyes, and the dog registers all that. And when they are in the moment, when the handler is weak, they strike it. If you are not confident in controlling the dog when it gets a little bit bigger, because a rot has a very heavy muscle mass, if you are looking at a 45 kg dog and you yourself you are just 58 or 60 and don't have the right technique to control it, a double gate would really help to keep the dog safe from the humans. We don't want such incidents to happen again ever. So when I say a double gate, one gate for the human and one gate for the dog. So when we make sure one gate is shut, we know the dog is inside, and then we open the next gate. What are your views on adopting a breeds or a indies? Indies? Yeah. I highly recommend you all to adopt indies. With the situation of the weather in India, they are far better
in adapting to the weather, and when you look at the immunity, Indies have got it. Let's keep this in mind. A dog is a dog, okay? They are animals, and the more we connect them to nature, the balance they get, okay? So Indies do not need much of training. As long as you walk them thrice a day, they are the happiest soul in the world. So jo amcha patron series asa titun ami je dog owners asa je sune postat tanche paryant maka dista mahatvachi ashi maiti ji amka guddi notanda sani dili ti maka dista ami tumche meren pavpak amka maka dista yash etle asech aav manta ani aicho jo patron series asa to angasarut sopaita prudenta khatir sahil mandrekar wangda हा स्वप्नील तारी. ही आशिली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळ्या. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर, प्रुडंट प्लस ॲप, फेसबुक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट.